सर्व मित्रांना शुभ सकाळ। राहुल खैरमोडे व्हीलॉग्स यूट्यूब चॅनल वर मी राहुल आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारं आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत। आणि क्रमांक 228 च्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोड मध्ये आज आपण सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्या साठी एका नाविन्यपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत। अर्थातच आपल्या अमराई मँगो ऑर्चर्ड फार्म शिरळ या आंबा लागवड क्षेत्रामध्ये आपण आतापर्यंत जवळजवळ 55 आंबा जातींची यशस्वी लागवड आपण केलेली आहे। मुख्य लागवड जरी केशरची असली तरी सुद्धा या ठिकाणी पॉलिनेशनसाठी अर्थातच ज्याला आपण परागीभवनाची प्रक्रिया असं म्हणतो याच्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या आंबा जातींची लागवड ही केलीच आहे। त्याच्याबरोबरच या ठिकाणी बागेमध्ये मधमाशीचा वावर वाढावा त्याचप्रमाणे जमिनीला अतिशय चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत व्यवस्थापन व्हावं या उद्देशानं आपण आपल्या लागवड क्षेत्रामध्ये शेवगा प्रजातीची लागवड देखील केलेली आहे। आपण स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी नामांकित अशा उडीसी या शेवगा प्रजातीची लागवड आपण आपल्या क्षेत्रामध्ये जाणीवपूर्वक केलेली आहे। स्क्रीनवरती दिसणारं हे जे झाड आहे ते साधारणपणे 2 वर्ष वयाचं हे झाड आहे आणि आपण काळजीपूर पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की जवळजवळ 100 ते 125 शेंगा या ठिकाणी याला लागलेल्या आहेत। म्हणजे परागीभवनासाठी आपण आपल्या बागेमध्ये शेवगा लावलाच पाहिजे। म्हणजे केवळ परागीभवनाचा हेतू साध्य न करता याच्यापासून आर्थिक उत्पन्न देखील आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकता। आणि म्हणूनच कोकण अश्विनी असेल किंवा उडीसी असेल अशा जर नामांकित प्रजातींची लागवड जर आपण आपल्या आंबा लागवड क्षेत्रामध्ये जर केली तर नक्कीच त्याच्यापासून उत्पन्न देखील चांगलं मिळू शकतं। उडीसी जातीच्या बाबतीमध्ये जर सांगावयाचं झालं तर आपण हे नक्की सांगू शकतो की वर्षभरामध्ये कमीत कमी 35 ते 40 किलो शेंग या झाडापासून मिळत असते आणि याच्यापासून मिळणारं आर्थिक उत्पन्न सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच उपयोगी पडेल। आपण नवीन जर आंबा लागवड केली असेल तर सुरुवातीच्या 2-3 वर्षांमध्ये फळधारणा होईपर्यंत आंबा बागेतून उत्पन्न मिळत नसतं, मग अशा वेळी थोडंसं आंतरपीक म्हणून आणि परागीभवनासाठी जर या दोन्ही हेतूंनी जर आपण जर अशी जर शेवग्याची लागवड केली तर नक्कीच ही खूप फायदेशीर ठरू शकते। मी मगाशी म्हटलं की केवळ परागीभवनाची प्रक्रिया पूर्ण व्हावी म्हणूनच आपण शेवगा लागवड करतो तर असं नाहीये, मग त्याच्यापासून मिळणारं आर्थिक उत्पन्न सर्व शेतकरी बांधवांना आधार तर नक्कीच देतं, मात्र त्याच्याबरोबरच आपल्या बागेमध्ये परागीभवनाची प्रक्रिया असेल आणि त्याचबरोबर आपण मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं की बागेमध्ये मधमाशीचा जर वावर वाढला तर नक्कीच फळधारणेवरती त्याचा खूप चांगला असा परिणाम होत असतो आणि त्याचबरोबर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जो आपण रासायनिक खतांच्या वरती जो भरगच्चा असा खर्च आपण करतो तर तो खर्च या ठिकाणी आपण वाचू शकतो। आपण पाहू शकता मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं वर्षभर या झाडावरती 3 ते 4 वेळा फुलांचा बहर येत असतो आणि या फुलांच्या बहराबरोबरच या ठिकाणी मधमाशीचा वावर तर वाढतोच, मात्र या झाडाला असणारी नाजूक पानं या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकतात की पिवळ्या रंगाचं हे दिसणारं पान आहे हे थोडस याची जाडी खूपच कमी असते आणि त्यामुळे काय होतं की ज्यावेळी झाडावरून ही पानं जमिनीवरती पडतात तेव्हा या ठिकाणी जमिनीला अतिशय चांगल्या प्रकारचं सेंद्रिय कर्ब या ठिकाणी तयार करून देत असतात आणि जमिनीची सुपीकता देखील या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहावयास मिळते। आणि म्हणूनच या ठिकाणी परागीभवन हा जरी एक मुख्य हेतू असला तरी सुद्धा या ठिकाणी परागीभवनाच्या बरोबरीनं आपण जर शेवग्याची लागवड जर काळजीपूर्वक केली तर नक्कीच खूप फायदेशीर लागवड ठरू शकते। आजच्या छोट्याशा व्लॉगमध्ये आपण आंबा बागेमध्ये शेवगा का लावला पाहिजे याच्यासाठी याच्याबद्दल माहिती घेतली आणि त्याचा आंबा बागेवरती होणारे जे उपयुक्त असे परिणाम आहेत याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहिली।